तर आज मी बनवणार आहे मेथी आणि ज्वारीच्या पिठाचा एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता, किंवा तुम्ही याला मेथीच्या मुठिया म्हणू शकता किंवा मेथीच्या वड्या. खाण्यासाठी जेवढ्या हेल्दी आहेत तेवढ्याच टेस्टी देखील आहेत. चला तर मग एकदम सिंपल साध्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी मेथी घेतलेली आहे. मेथी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं मेथीचे पानं घ्या. मेथीचे दांड्या किंवा काड्या असतात त्या घेऊ नका. त्यामुळे काय होईल की वड्या कट करताना व्यवस्थित कट होणार नाही. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं पाणी घ्या. तर आता मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही मेथीची भाजी बारीक चिरून घ्यायची आहे. तर एक वाटी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे मी. त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ज्वारीच्या पिठाच्याऐवजी बाजरीचं पीठ वापरू शकता. तर लसूण आणि हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. ते घालत आहे मी एक चमचा. त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला या ठिकाणी हिंग टाकायचा आहे. हिंगामुळे या वड्याला खूप छान चव येते. एक छोटा चमचा आपण या ठिकाणी साखर घातलेली आहे. एक मोठा चमचा आपण या ठिकाणी सफेद तीळ घातलेला आहे. धने पावडर घालायचा आहे आपल्याला एक चमचा. मीठ घालायचं आहे चवीनुसार. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर एक चमचा या ठिकाणी लिंबाचा रस टाका. तर माझ्याकडे लिंबू नाही आहे आता सध्या, त्यामुळे मी या ठिकाणी पाव चमचा लिंबूसत्व टाकत आहे. पाव चमचा आपण हळद घातलेली आहे आणि एक चमचा आपल्याला या ठिकाणी तेल टाकायचं आहे. आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला एक पीठ तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण पोळीसाठी पीठ तयार करतो तसंच आपल्याला पीठ तयार करायचं आहे याचं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. जास्त पातळही करायचं नाही आपल्याला. आता आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत. याचे मी दोन भाग केलेले आहेत आणि अशा पद्धतीने याचा एक रोल तयार केलेला आहे. सेम दुसराही रोल मी अशाच पद्धतीने तयार केलेला आहे. तुम्हाला जर हवं असल्यास प्लेटमध्ये देखील हे थापून घेऊ शकता आणि याच्या वड्या तयार करू शकता. गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलं होतं तापवण्यासाठी. पाणी मी तापवून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी एक चाळणी ठेवलेली आहे अशा पद्धतीने. जर तुमच्याकडे अशी चाळणी नसेल एखादं स्टँड ठेवून त्याच्यावर प्लेट ठेवू शकता आणि त्यावरती हे रोल ठेवू शकता. चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे आपले रोल जे आहे ते खाली चिटकणार नाहीत. आणि झाकण बंद करून आपल्याला 1-10 मिनिट याला शिजून घ्यायचं आहे. तर 1-10 मिनिट झालेले आहेत आणि आपले जे रोल आहेत ते छान शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता याचा रंग जे आहे ते थोडा पहिल्यापेक्षा वेगळा दिसत आहे आता. आणि हाताला चटकत देखील नाही आहे. आता हे रोल काढून घ्यायचे आहेत आपल्याला एका ताटामध्ये आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. तर चाकूला थोडंसं तेल लावायचं आहे. एक 1/2 इंचाच्या अंतरावरती आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या वड्याला एक तडका द्यायचा आहे. तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आपण. त्याचबरोबर तेल छान तापल्याच्यानंतर आपण मोहरी घालून घेतलेली आहे 1 चमचा. मोहरी फुटलेली आहे आपली छान. त्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहे. त्याचबरोबर 1 चमचा तीळ घातलेले आहेत आपण. आणि आता आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या यामध्ये टाकून छान भाजून घ्यायच्या आहेत. 1-3 मिनिट आपल्याला वड्या यावरती भाजून घ्यायच्या आहेत किंवा परतून घ्यायच्या आहेत. तर 2 मिनिटात छान आपल्या वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा भाजल्या जातात. तर चमच्याने आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही साईडने छान क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आहेत. 1-3 मिनिट भाजलेलं आहे मी आणि छान याचा रंग चेंज झालेला आहे. मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि हेल्दी पौष्टिक अशा आपल्या या ज्वारीच्या आणि मेथीच्या मुठिया किंवा मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आपण याला तळलेलं देखील नाही आहे, शिजून घेतलेलं आहे. त्यामुळे आणखीनच हेल्दी तर एकदम झटपट तयार होतात. सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा इव्हिनिंगला चहासोबत तुम्ही हे बनवू शकता. एकदम हेल्दी पौष्टिक अशा आपल्या मेथीच्या मुठिया किंवा मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.